आई वडिलांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. एक, आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणाच्याही मांडीवर बसू देऊ नका, मग तो कोणीही असो, तुमच्या जवळचा असेल तरीही. दोन वर्षापेक्षा मोठ्या मुलांसमोर कधीही कपडे बदलवू नका. 3, आपल्या मुलांना कोणाचेही घरी एकटे जाऊ देऊ नका. 4, आपल्या मुलाला किंवा मुलीला मस्करीतही कधीही कोणाचीही पती किंवा पत्नी असे संबोधू नका. 5, तुम्ही आई वडील या नात्याने त्यांना लैंगिक शिक्षण द्यावे लागेल, नाहीतर त्यांना चुकीच्या ठिकाणाहून चुकीची माहिती मिळण्याची दाट शक्यता असते आणि चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्याकडून चुकीचे वर्तन होईल. 6, जेव्हा मुलं मित्रांबरोबर बाहेर जातात तेव्हा ते कोणता खेळ खेळतात याकडे कटाक्षाने लक्ष ठेवा. 7, मुलांना नवीन जीवनाशी जुळवून घेण्यास मदत करा. 8, जर मूल घरी एकटे थांबत असेल तर त्यांना सर्व सूचना द्या. 9, मुलांचे मित्रमंडळी कोण आहेत हे अधूनमधून तपासा. 10, मुलं खेळत असताना मुलांमधील चाललेले संभाषण, त्यांची बोलण्याची पद्धत बाजूला उभे राहून ऐका. मुलांच्या बोलण्यात शिव्यांचा वापर होतो का हे पहा. 12, मुलाला किंवा मुलीला जेवढे जास्तीत जास्त प्रेमाने समजून सांगता येईल तसं सांगा, कारण किशोरवयीन मुलांमध्ये रागाची भावना तीव्र असते आणि आपणसुद्धा रागात बोललं तर मुलं पुन्हा आपल्यावरच चिडतात. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं बेल आयकॉन ऑन ठेवा. धन्यवाद.